अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। श्री स्वामी नरेंद्र आचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा जामनेर शहरात दिनांक 19 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून सोहळ्याच्या अनुषंगाने जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते ध्वजपूजन करून या होणाऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। येत्या 19 नोव्हेंबर रोजी हजारोंच्या संख्येने भाविकांनी जामनेर शहरात हजर राहून या पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। जगद्गुरु माऊलींचे चरणी कोटी कोटी वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य काशीनाथ महाराज यांच्या पण चरणी वंदन करून आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय नगराध्यक्ष ताई, नगरसेवक साहेब व इतर सर्वच मान्यवर आणि आपण सर्व जिल्ह्यातून जमलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आपल्या सर्वांना श्री। सर्वप्रथम मी ताईंना वाढदिवसाच्या आपल्या पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं अखंड जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या वतीनं वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देईन। त्यानंतर आजच्या या पर्वावर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करेन की ताईंना सुख शांती समाधान ऐश्वर आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढ्या आजच्या दिवशी माऊलींकडून प्रार्थना करेन। त्या शहराच्या प्रथम नागरिक आणि त्यांच्याच आजच्या दिवसावर आपल्या या कार्यक्रमाचा त्यांच्या नगरीत होणाऱ्या कार्यक्रमाचा आज आपण थोडक्यात नियोजनाला सुरुवात करतो। आजचा कार्यक्रम म्हणजे काय नेमकं सांगू इच्छितो की जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज या संप्रदायाच्या वतीने परंपरेने दर वर्षाला जिल्ह्यात एक पादुका दर्शन हा कार्यक्रम साजरा केला जातो। हा पादुका दर्शन कार्यक्रम का साजरा केला जातो त्याच्यामागचं कार्य नियोजन असं आहे की जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचं अध्यात्म आणि सामाजिक कार्य हे मोठ्या प्रमाणात आहे आणि आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा भाग म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कार्याला प्रत्येक ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती हा सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे, तो संस्कारिक झाला पाहिजे, विशेष म्हणजे मानव म्हणून जगता आला पाहिजे। या सगळ्या गोष्टीने त्यांनी आध्यात्मिक कार्य जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांनी परमपूज्य गुरुमाऊलींनी हे सुरू ठेवलेलं आहे आणि म्हणून त्या कार्यासाठी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीने प्रवचन दर्शन सोहळा हा साजरा केला जातो। जिथे पीठ आहे, संस्थानाची जिथे उपपीठ आहे, त्या उपपीठावर समस्या मार्गदर्शन सोहळे साजरे केले जातात। तिथं प्रत्यक्ष परमपूज्य जगद्गुरू श्री उपस्थित असतात आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जातो आणि जिल्ह्यांना मात्र त्यांच्या सिद्ध पादुका त्यांचं स्वरूप म्हणून तेवढ्याच शक्तीनिशय त्या जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी हा पादुका दर्शन सोहळा साजरा केला जातो। अनंतकोटी नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि। ॐ जज्ञेन जज्ञमय जन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानसचन्द्रजुर पूर्वेतादसन्ति देवाः पूर्वस्व श्रीदेवता पुनमो नमः ध्यानार्थे आवाहनार्थे क्षमाप्रार्थना मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज।
जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। श्री वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य रंगनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परम पूज्य उत्तराधिकारी कालिमनाथ महाराज की जय। मान्यवरांच्या हस्ते आणि आपल्या सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत आजचा ध्वजपूजन मंडप पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। असा श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाचं आज माननीय नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या हस्ते ध्वजपूजन व मंडप पूजन करून कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे। मी आपल्या माध्यमातून या जामनेर तालुक्यातील नागरिकांना जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की 19 तारखेला होत असलेल्या जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। श्री गुरुदेव या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।